राज्यात यंदा उष्णतेने कहर केला असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। त्यातच मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले होते। आता मात्र पुन्हा एकदा 12, 13 आणि 14 एप्रिल साठी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वर्तवली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढणार असून सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडणार असल्याचे बोलले जात आहे। तसेच हवामान खात्याचे पत्र देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे।